नमस्कार, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. रोज नवा बेत मध्ये मी आज मटकीची भाजी करणार आहे. त्याच्यासाठी मी मटकी एक अर्धा तास पाण्यात भिजत घातले, त्यानंतर काढून रात्री कोरडेच पाणी निथळून प्लेट टाकून ठेवलेले. बघा किती छान मोड आले. मटकीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: एक कांदा, कडीलिंब, कोथिंबीर, हळद, मोहरी, जिऱ्याची पूड वापरणार आहे मी, शेंगदाणे, खोबरं, हिरवे वटाणे, टोमॅटो, गूळ, तिखट, मीठ, बटाटा, जिंजर गार्लिक पेस्ट. चला जाऊया. तर मी गॅसवर तेल तापायला ठेवलं. मोहरी, हळद, कांदा, बटाटा, जिरे पूड, टोमॅटो, गूळ, मटकी, हे सगळं एकत्र छान भाजणार आहे. कोथिंबीर, शेंगदाणे, खोबरं, एवढं सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार. लसूण एवढं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्याच्यापूर्वी वटाणे चोलायचे राहिले माझे. वटाणे चोलून भाजीमध्ये तिखट, मीठ, मी हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते. बघा माझी मटकीची भाजी तयार झाली. चपाती, भाकरी, कशा परोटा, कशा आपण खातोय. आजचा माझा जेवणाचा बेत मी दाखवते. आजचा माझा जेवणाचा बेत: शेंगदाण्याची चटणी, वरण, कोशिंबीर, टोमॅटो, काकडी, चपाती आणि स्पेशल मेनू मटकीची भाजी.